तालुक्यातील मौजे नरेवाडी वरची पिलाणी येथे 5 ते 6 शिकारी ग्रामस्थांनी रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी वनरक्षक व वन अधिकारी यांनी मुद्देमालासह त्या आरोपींना अटक केली आहे. मौजे नरेवाडी वरची पिलाणी तालुका जिल्हा सातारा येथील 5 ते 6 शिकारी ग्रामस्थ यांनी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वन्य प्राणी रानडुकर शिकार केले समजले. सदर बातमीच्या अनुषंगाने वनरक्षक व वन अधिकारी योगेश गावित यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी गोविंद विष्णू साळुंके यांना डुकराच्या मांसासह रंगेहात पकडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरच्या गुन्ह्यात आणखीन 5 आरोपी सामील असल्याचे आरोपींनी सांगितले. त्यानंतर पथकातील सदस्य राणा मौलगी व संतोष काळे यांनी आरोपी दत्तात्रय किलम चव्हाण व बाबूराव बाळकू पन्हाळे यांना त्यांच्या राहत्या घराच्या पडद्यातून रानडुकराच्या मांसासह सुमारे 3 तास अथक प्रयत्न करून पकडले. तसेच दुसरे पथकातील सदस्य संजय घोडवळ व रणजित काकडे, मारुती माने, महेश सोनावणे, प्रशांत पडवळ वनरक्षक यांनी आरोपी प्रभाकर साळुंके, शिवाजी बंडू साळुंके, राजेंद्र रामचंद्र साळुंके यांना गावालगतच्या शिवारात लपून बसले असताना सुमारे 3 ते 4 किलोमीटर डोंगर भागात शोधून काढून पकडले. आरोपी 1 ते 6 यांच्याकडून रानडुकराचे मांस अंदाजे 5 किलो व गुन्ह्यात वन्य प्राण्यास मारण्यासाठी वापरलेला 1 कोयता व मांस ठेवलेले 3 टोप, लाकडी काट्या, 6 भाला मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सातारा तालुक्यातील मौजे पिलाणी येथे रानडुकराची शिकार झाल्याबद्दल माहिती मिळाली. आम्ही आणि आमचे सर्वजण वनपाल वनरक्षक मिळून आम्ही त्या गावामध्ये जाऊन मुद्देमाल हस्तगत केला व तेथील आरोपीला पकडून आपल्या फॉरेस्ट कस्टडी इथे त्यांना ठेवण्यात आलेलं आहे आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टनुसार 1972 त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.